पंकजाताईला किती ऑफर दिले तरी पंकजाताईच्या रक्तारक्तात कमळ आहे. भुजबळ सामान अचानक अशी अजितदादा बोलल्यावर, अजितदादांनी काही थोडं पक्षाचं नेतृत्व मागितल्यावर असं बोलायची गरज पडली. याचा अर्थ तुम्ही पुन्हा एकदा घरगुती तमाशातलं नववर्णाट्य सुरू झालं आहे. मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली, तुम्ही आमच्या पक्षात आलात तर मुख्यमंत्री करू असं म्हणताय. आता BRS वगैरेला महाराष्ट्राची नाडी माहिती नाही आहे. 13 कोटी जनता महाराष्ट्राची जी आहे ना, भारतीय जनता पक्षासारख्या पक्षाला क्रमांक 1 वर येण्याकरता 42 वर्ष लागले. शरद पवार साहेबांनी 82 वर्षाचं आयुष्य दिलं पक्षामध्ये, त्याला 100+ नाही करता आले. काँग्रेसच्या काळामध्ये जेव्हा राजीव गांधीची लाट होती त्या काळ सोडला. हा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राची नाडी BRS वगैरे काही कळणार नाही. कुणी आला आणि कुणी उठसूट काही केलं महाराष्ट्रात, काही महाराष्ट्रात काही घडत नाही. हे काय आंध्र प्रदेश कर्नाटक नाही आहे. महाराष्ट्राची जनता ही हुशार आहे, त्यांना कळते आहे की महाराष्ट्र क्रमांक 1 आणण्याची क्षमता ही देवेंद्रजी एकनाथजीमध्ये आहे, मोदीजीमध्ये आहे. त्यामुळं कुणी BRS वगैरे वगैरे हे आले तरी काही फरक पडत नाही. आणि पंकजाताईला किती ऑफर दिले तरी पंकजाताईच्या रक्तारक्तात कमळ आहे. भारतीय जनता पार्टीचं ब्लड आहे, माननीय गोपीनाथजींच्या नेतृत्वामध्ये त्यांचा सहवास आहे. त्या कधीही काही ऑफर दिली कोणीतरी विचार करू शकत नाही. हे का आठवला छगन भुजबळ साहेबांना की त्यांना कोणी बोलायला लावलाय? एकाच वेळी एखादा पक्षाचा नेता म्हणजे अजितदादांनी जेव्हा म्हटलं की मला आता संघटनेत काम करायचं आहे आणि त्यांनी भूमिका मांडल्यानंतर मग त्या ठिकाणी छगन भुजबळ साहेब हे भूमिका मांडतात की आता OBC अध्यक्ष असावा. मला वाटतं त्यांना कोणी बोलायला लावलं असेल म्हणून ते बोलतात. त्यांना अजितदादांना शेवटी त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या काँग्रेस त्यांच्या पक्षाचा कोणाला अध्यक्ष करावं कोणाला काय करावं. पण भुजबळ साहेबांना अचानक अशी अजितदादा बोलल्यावर, अजितदादांनी काही थोडं पक्षाचं नेतृत्व मागितल्यावर असं बोलायची गरज पडली. याचा अर्थ तुम्ही पुन्हा एकदा घरगुती तमाशातलं नववर्णाट्य सुरू झालं आहे. काही होणार नाही, 3 दिवस चालेल नाट्य हे आणि पुन्हा जशा तसं होईल. कोणी बदलणार नाही, कोणी काही होणार नाही. पवारसाहेब काही भाकरी फिरवणार नाही.